नमस्कार, मी सरोज। मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण डाएट स्पेशल पौष्टिक आणि कुरकुरीत असा गव्हाचा चिवडा घरी कसा बनवायचा आणि हे गहू घरी कसे बनवतात हेही बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। गव्हाचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे घेतलेत लोकवन गहू 3 किलो। लोकवन गहू ना हा जाड म्हणजे फुगीर असतो, म्हणून गव्हाचा चिवड्यासाठी हाच गहू घ्यायचा, कारण चिवडा खूप मस्त फुलतो भाजताना। एका मोठ्या भांड्यात 2 ते 3 पाण्याने हे गहू व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे गव्हाला जी धूळ माती लागलेली असते ती निघून जाईल। जर उन्हाळ्यात तुम्ही हे गहू करत असाल तर 2 दिवस हा गहू भिजू द्यायचा, आणि थंड वातावरणात म्हणजे हिवाळ्यात जर करत असाल ना तर 3 दिवस हा गहू आपल्याला भिजू द्यायचा आहे। आता गहू बुडतील एवढं पाणी टाकून हे गहू झाकून ठेवायचे आहेत, आणि रोज गहू स्वच्छ धुवून याचं पाणी बदलून घ्यायचं आहे। आता मी हे उन्हाळ्यात करते म्हणून हे बघा 2 दिवसात गहू मस्त भिजलेला आहे, मऊ झालेला आहे आणि जसं आपल्याला पाहिजे तसंच फुगलेला आहे। हे बघा बोटाने दाबून दाखवते मी। गहू दाबल्यावर ना असा चीक बाहेर आला पाहिजे, म्हणजे समजायचं की गहू आपला परफेक्ट भिजलेला आहे। आता हे गहू शिजवण्याआधी नळाखाली मी हे पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे भिजल्यानंतर त्याला जो काही आंबट वास लागलेला असतो तो असं मोकळ्या पाण्याने धुतल्याने निघून जातो। आता गावाकडे वाळवण्याचे पदार्थ शक्यतो चुलीवरच केले जातात, म्हणून मी पण हे गहू चुलीवर शिजवून घेणार आहे। त्यासाठी पातेलं ठेवून घेते चुलीवर, आणि पातेल्यात पाणी टाकून घ्यायचं आहे गहू शिजवण्यासाठी। अर्धं पातेलं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे मी, आणि पाणी थोडंसं गरम झाल्यावर पाण्यात हे भिजलेले गहू टाकून घ्यायचे आहेत। गहू कळायला ना थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं, म्हणजे गहू व्यवस्थित शिजतात आणि आपल्याला गहू चाळायलाही सोयीस्कर होतं। सगळे गहू मी पाण्यात टाकून घेतलेत शिजवण्यासाठी। आता एका चमच्याने गहू असे खालीवर करून घ्यायचे आहेत, आणि 1-10 मिनटानंतर मीठ आपल्याला यात ॲड करायचं आहे। मीठ आपल्याला अंदाजानुसार घ्यायचं आहे, मी इथे जाड मीठ वापरलं आहे। तुम्ही बघू शकता इथे चूल मस्त पेटलेलं आहे, म्हणून गहूसुद्धा आपला छान शिजला जाणार आहे। साधारण 1 तास तरी लागतात हे गहू शिजायला, आणि अशाच उकळत्या पाण्यात आपल्याला हे गहू इथे शिजवून घ्यायचे आहेत। अर्धा तासात हे बघा गहू एवढा शिजवून झालेला आहे। या शिजवून घेतलेल्या गहूला गवली असं सुद्धा म्हटलं जातं, आणि आता तासाभरानंतर बघा गहू किती मस्त शिजला आहे। गहू येणं असा मधून फुटला पाहिजे, तेव्हा चिवडा आपला छान फुलतो भाजताना। चुलीवर शिजवून घेतल्यामुळे तरी कमी वेळ लागला आहे, नाहीतर गॅसवर खूप जास्त वेळ लागतो हे गहू शिजवून घ्यायला। आता काय करायचं आहे, हे सगळे गहू आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत। 1 तास शिजवून घेतल्यानंतर गहू असा चिकट होतो, म्हणून गहू चाळणीत घेतल्यानंतर मी या गव्हाला हलक्या हाताने पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे जो गव्हाचा चिकटपणा होता तो निघून जातो। आता गहू धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी निघाल्यानंतर एका साडीवर यांना टाकून घ्यायचं आहे। सगळे गहू इथे टाकून झाल्यानंतर हा पापड खार आणि खाण्याचा सोडा आहे 1-1 चमचा मिक्स करून मी ह्या गव्हांवर टाकून घेणार आहे, म्हणजे या गव्हांना ते पापड खार आणि खाण्याचा सोडा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आणि मीठसुद्धा आपल्याला इथे गव्हांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। मीठ आपण शिजतानाही घातलं होतं, म्हणून तसं अंदाजाने मीठ इथे आपल्याला गव्हांना लावून घ्यायचं आहे। तर सोडा, पापड खार आणि मीठ इथे आपलं गव्हांना लावून झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला एका कापडावर उन्हात 2 ते 3 दिवस हे गहू आपल्याला व्यवस्थित वाळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता 2 दिवसांनी गहू मस्त वाळलेले दिसत आहेत। दातात घेतल्यावर गहू तुटेल असा वाळून घ्यायचा आहे हा गहू, कारण तेव्हाच गहूचा चिवडा छान फुलून येतो। हा गहू वाळून एका डब्यात भरून ठेवायचा, 2 वर्ष तरी हा गहू खराबच होत नाही, आणि पाहिजे तेव्हा मधल्या वेळात खाण्यासाठी आपण ह्या गव्हाचा चिवडा बनवून ठेवू शकतो। आता ही गहू शिजवण्याची प्रोसेस झाली, आता बघूयात गव्हाचा चिवडा कसा बनवायचा। एका कढईमध्ये हे गहू आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। भाजताना एका कॉटनच्या कापडला अशा पद्धतीने दाबून गव्हांना परतवून घ्यायचं आहे। हे बघा किती मस्त फुलतोय गहू, डाएटसाठी तर खूप छान असतो हा गव्हाचा चिवडा। आता बघू तेल टाकून कसा बनवायचा। तर तेल गरम झालं आहे, 1 मूठभर गहू आपल्याला ह्या तेलात भाजून घ्यायचे आहेत। एकसारखं हलवत राहायचं आहे गव्हांना, तेव्हा ते छान फुलतात। तर हे बघा किती मस्त फुटलेत गहू।
आता तुम्ही या गव्हाच्या चिवड्यात शेंगदाणे डाळ्या किंवा लांबट कापलेलं खोबरं घालू शकतात. तर हे बघा, इथे शेंगदाणेसुद्धा मी थोड्याशा तेलात भाजून घेतल्यानंतर हे भाजलेले गहू यात मिक्स करून घेणार आहे. आणि यात मी थोडीशी लसूण शेंगदाण्याची चटणी असते ती ॲड करून घेतलेली आहे. या चिवड्याला डायट चिवडा असंही म्हटलं जातं. आणि या चिवड्यात तुम्हाला वाटेल ते म्हणजे कढीपत्ता, खोबऱ्याचे काप वगैरे घालू शकता. तर हे गहू असे बनवून एका बरणीत भरून ठेवायचे. लहान मुलांना किंवा आपल्यालाही थोड्याशा भुकेच्या वेळेत किंवा संध्याकाळी थोडं काही खावंसं वाटलं तर हा चिवडा खूप छान ऑप्शन आहे. तर पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पारंपरिक गव्हाचा चिवडा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.